मेन स्टाइल शॉप चे ओनर आमचे स्टाइलिश व्यक्तिमत्व सुभाष नमस्कार यांच्या माध्यमातून या स्पर्धेला दोन एलसीडी मॅन ऑफ द सी बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर आणि प्रत्येक 50 साठी ब्रँडेड शूज आपण या स्पर्धेमध्ये पाहू शकाल त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर ओव्हर टू कंटिन्यू कमेंट्री बॉक्स सागर मांडवकर. धन्यवाद प्रवीण. सेकंड राऊंडच्या या सामन्याला इथे सुरुवात होत आहे. सामना आपण पाहतोय प्रेमनाथ इलेव्हन मुरबी संघाची फाईट आदित्य सार्थक इलेव्हन नावा निलेश पाटील या संघाचे संघ मालक संतोष चौधरी सर यांना आपण पाहतोय. शिरडोनच्या आमच्या संतोष चौधरी सर बघा चेंडू लाईव्ह टेलिकास्ट गेम ऑनचा इथे इशारा असेल. चांगली फाईट प्रवीण. दोन दादा संघ ओमकार पाटील मागच्या सामन्यामध्ये नव्हता आज तो इथे दाखल झालाय आणि आता मात्र युद्ध असेल वैष्णव भोईर विरुद्ध ओमकार पाटील. चांगली फाईट. या सामन्याचा आनंद घेत असताना क्रिकेटचा चाहता वर्ग सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना. और सागर जिस तरीके से आप देख सकते हैं प्रेमनाथ इलेवन मुरबी टीम के पहले मैच में खेलने वाले एक खिलाड़ी जिसे हम इंग्लैंड के सैम करन कहते हैं वो सैम ठाकुर इस वक्त मैच का एंजॉय करते हुए. सैम बेस्ट ऑफ लक आपके टीम के लिए. और मनीष भगत शिवसेना के कार्य विभाग के अध्यक्ष और पीटीसी यानी कि जमाई राजा है मुरबी के हमारे पीटीसी 1300 सब्सक्राइब इनके हो चुके हैं वो संदीप वास्कर का हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. मैच इथे सुरू होईल. पहिला चेंडू वैष्णव भोईर विकी पाटील स्ट्राइकरला भरपूर मोठी मॅच. पहिला चेंडू विकी आक्रमक पवित्रा बघा पहिल्या चेंडूवर एक थरार नाट्य पाहायला मिळालं. पंच इशारा करतील चौकार. तो रोहित आपण इथे पाहतो विकीनं पहिल्या चेंडूवर डावाची सुरुवात केली चौकारनं. मागच्या सामन्यामध्ये असंच चित्र पाहायला मिळालं. विकी सलामीला आला सुरुवात केली चौकारनं आणि इथे मात्र ओंकार आल्यानंतर इथे सलामीर फलंदाज इथे वैष्णव भोईरच्या गोलंदाजाचा कसा सामना करणार हे सुद्धा चित्र पाहूया. वैष्णव सज्ज होणार विकीसाठी. व्हेरी गुड स्ट्रोक. का विकीला डेंजरस क्रिकेटर म्हटलं जातं. थोडीशी चमक त्याच्या खांद्यामध्ये. मी विनंती करेन आमच्या पंचांना विनंती करेन. तर फर्स्ट एड बॉक्स आपण घेऊन जायचं रिलीज पे लगेच घेऊन जायचं मैदानात कारण एबीडीबी जाईल फटका होता कारण अतिशय आक्रमक फलंदाज छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स या स्पर्धेमध्ये असेच फटके फणस डोंगर इलेव्हन क्रिकेट संघाविरुद्ध खेळले होते आणि आपलं अर्धशतक पूर्ण केला होता या खेळाडूने. तर सेफ असेल सागर निश्चित. प्रवीण रिप्लाय मध्ये आपण पाहिलं फ्रंटबुकचा वापर केला खूप बाहेर आलं विकी आणि हा फटका त्याला फाईन लेखला खेळायचा होता. थोडा बॉडीला बॅलन्स केलं बघा आपण रिप्लाय मध्ये पाहायला मिळतोय बॉडीला बॅलन्स केलं शरीर आदळला जमिनीवर आणि ही थोडीशी दुखापत आपण विकीला पाहतोय. चांगलं क्रिकेट मात्र विकी एक डेंजरस क्रिकेटर आहे. सुरुवात चांगली की झाली त्याच्याकडून चार धावा धावफलकावर पाहतोय. सामना मात्र खूप फाईट आहे. प्रेमनाथ इलेव्हन मुरबी आणि आदित्य सार्थक इलेव्हन नावा एकूण धावा इथे 10. पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर षटकार. तर गोलंदाज तयार. पुन्हा एकदा वैष्णव संकेतचे मित्र बबलू सुद्धा आले थोडस एंटरटेनमेंट. गोलंदाज तयार. बबलू आलेत. बबलू यायचं स्टेजवर. मगाशी संकेतनं तुम्हाला खूप मिस केलं. तर यावेळचा फटका चेंडू जातोय लॉंग स्टॉपला. इशारा येईल पंचांचा बाईच्या स्वरूपात. हा मिळणारे चौकार चार धावा. थँक्यू. तर बबलू आलेत. बबलू वेलकम. मगाशी संकेत तुला घाबरला होता. होय बबलू बघा बबलूला पाहायला मिळतोय. वेलकम बबलू. चाहता वर्ग आहे मात्र आज स्टेट पॅवेलियन मध्ये बसलाय. एकूण धावा आहेत 34. सॉरी माफ करा 14 धावा आहेत.
तर करंट रन रेट आपण इथे पाहिला तर 28 सरासरी विकी 3 चेंडूचा सामना केलाय आणि 10 धावांचं योगदान पुन्हा एकदा सज्ज होईल वैष्णव फुटवर्चा वापर विकी वारंवार विकी आपण पाहतोय शरीराचा वापर करते तो झोकून देते पंच इशारा करतेला हा चेंडू अवांतर आणि इथे मात्र वैष्णव थोडासा मागणं ठरतोय तर नक्कीच आपण बघायला गेलो सागर तर अतिशय सुंदर अशी सुरुवात केली आहे विकीने आपल्या फलंदाजीच्या शैलीतून पहिल्या चेंडूवर चौकार दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि एखादा माणूस जर मेहनत करत असेल ना तर त्याला नशीब सुद्धा साथ देतं त्याच्यानंतर आला तिसरा नशिबाचा चौकार जो बाईच्या स्वरूपात मिळाला अशा पद्धतीने मात्र इथं धावसंख्या झाली आहे 15 धावा धावफलकावा लागल्या सागर काय वाटतं तुला की कोणत्या प्रकारची फलंदाजी असेल आता या बरोबरची कोणता टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल कारण की आता मात्र ओमकार सातका फलंदाज मैदानामध्ये आहे निश्चित प्रमुख खेळाडू इथे दाखल झाले पॅव्हिलियन मध्ये आपण मास्टर माइंड महेश दलवी यांना सुद्धा पाहतोय गोलंदाज वैष्णव क्लीन बोल्ड विकीला मात्र इथे बाद केलं गोलंदाजांना नडणारा फलंदाज विकी इथे बाद झाले 15 धावसंख्येवर पहिला धक्का मिळाला विकीनं 3 चेंडूचा सामना केला 10 धावांचं योगदान दिलं आणि आता मात्र महत्वपूर्ण सक्सेस मिळालं वैष्णवला ज्या मागच्या सामन्यामध्ये आपण इथे पाहिलं वैष्णवनं चांगली कमाल केली त्या वैष्णवनं या सामन्यामध्ये सुद्धा चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न केला आपल्या संघासाठी आणि पहिला धक्का प्रेमनाथ इलेव्हन मुरबी संघाला थँक यू व्हेरी मच वैष्णव बोईरचे षटक पाहतोय आदित्य सार्थक इलेव्हन नावा संघाची फाईट आहे प्रेमनाथ इलेव्हन मुरबी नेक्स्ट मॅच असणार आहे झील इलेव्हन जीजी स्पोर्ट्स वाकलन त्यांचा सामना असणार आहे अंजूर संघाविरुद्ध पृथ्वी इलेव्हन अंजूर संघ इथे खेळेल ती सुद्धा फाईट खूप चांगली असणार आहे तर नक्कीच सागर आपल्याला बघायचं आता वैष्णव भोईर म्हणजे त्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं जे फटकेबाजी झाली होती त्याच्यानंतर मध्ये मात्र पुरेपूर उत्तर देईल अशा प्रकारचा त्रिफळा उद्ध्वस्त केला होता आणि इथून मात्र चांगल्या प्रकारचा कमबॅक करताना दिसतोय कारण की मी कमबॅक का म्हणेन कारण की एक मोठा फलंदाज जेव्हा बाद होतो तेव्हा नक्कीच खालच्या फळीचे फलंदाज कुठेतरी आत्मविश्वास त्यांचा ढासळलेला असतो धावा येते 15 वैष्णव फलंदाज पाहतोय नरेश भोईर आलाय इथे आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये नरेश भोईर नव्हता ओमकार नव्हता महेश तळवी नव्हता आता मात्र तिन्ही प्रमुख फलंदाज झाले आता मात्र प्रेमनाथ इलेव्हन मुरबी संघ चांगली फाईट देईल कारण मागच्या सामन्यामध्ये आदित्य सार्थक इलेव्हन नावा संघाने एक निसट्टा विजय मिळवलाय 7 चेंडूमध्ये 14 धावांची गरज होती आणि तिथे मात्र चांभारली संघाला पराभूत केलं होतं इथे मात्र प्रेमनाथ इलेव्हन मुरबी संघ हा खूप स्ट्रॉंग बनलाय आणि इथे आपण त्यांची फाईट पाहतोय एकूण धावा येते 15 आणि गडी बाद झाले 1 वैष्णव सज्ज होणार हा चेंडू नरेश भोईर साठी पंचांकडे जोरदार अपील अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला 4 षटकांचा सामना थोडा स्पीड वाढवायचे पंचांना मी विनंती करेन पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि आमचे महागुरु आमच्या समेत जॉईंट झाले आहेत महागुरु 15 धावा आल्यात प्रमुख खेळाडू आज संघामध्ये नव्हते मात्र ते संघ ते प्रमुख खेळाडू आल्यानंतर एक मात्र उत्साह प्रेमनाथ इलेव्हन मुरबी संघाच्या पॅव्हिलियन मध्ये आणि नावा संघ त्यांच्या विरुद्ध कसे डावपे जगणार हे सुद्धा इथे पाहूया हा निश्चित सर्वात सागर या सामन्याचा जर आपण विचार केला निश्चित स्वरूपात ओमकार पाटील पहिल्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने काही कारणास्तव उपलब्ध नव्हता परंतु आता ओमकार पाटील आल्यानंतर निश्चित स्वरूपात मुरबी क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून ही जमेची बाजू आहे कारण ओमकारकडे अशी क्षमता आहे की कोणत्याही क्षणी तो एक मोठी खेळण्याची क्षमता असणारा फलंदाज ही मोठी जमेची बाजू असेल मुरबी क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून आपण खऱ्या अर्थाने पाहू शकाल खऱ्या अर्थाने आपल्याच तालिमीमध्ये या नेरे धुंद्रे विभागामध्ये समालोचक घडले तर आपण एक ठिंगरी समालोचक पाहिलात खऱ्या अर्थाने खूप चांगली फलंदाजी आणि नवीन आपला उडता फुलपाखरू समालोचक खऱ्या अर्थाने आकाश शेळकी याच गावचा भूमिपुत्र अतिशय जबरदस्त समालोचक भारदस्त आवाज खऱ्या अर्थाने नितीन बानुगडे यांच्या आठवणीत त्यांचा आवाज ऐकला तर त्यांचे ते फुलपाखरू समालोचक आकाश
आपण ते आपले सरचे स्वागत अतिशय चांगल्या प्रकारे करण्यानंतर भिंगरीचा विचार केला तर वाघेश्वर हरिक्रम क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून नेरेच्या मैदानावर भिंगरी या निक नामाने ओळखला असणारा फलंदाज शुभम मात्रे याची फलंदाजी खूप दर्जेदार फलंदाजी आपल्याला खऱ्यार्थाने त्या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळाली. ओ टू सागर. तर रोहन गरज सचोईल आदित्य सार्थक इलेव्हन नावा संघाकडून पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या चांगली सुरुवात. वैष्णवच्या षटकामध्ये विकीन हल्ला चढवला 4 चेंडूमध्ये 10 धावा ठोकल्या. आता मात्र गोलंदाज सज्जवणार रोहन गरज स्ट्रायकरला ओमकार पाटील स्टायलिश क्रिकेटर हा चेंडू गॅप मध्ये खेळतोय डीप स्क्वेअर लेकडे हा चेंडू पंच इशारा कर दिला हा फटका पाहायला मिळाला चौकार. थँक्यू महागुरु या चौकाराच्या सायन संघ पुढे सरकला 19-1 गडी बाद सुद्धा झालाय. गोलंदाज रोहन गरज पुन्हा एकदा सचोईल रोहन पुढचा चेंडू ओमकार पाटील साठी अकूट टप्प्याचा चेंडू आणि हा चेंडू मात्र निर्धाव. सायप्रीतच्या संदेश शेळके आमच्या समवेदे 4 दिवस त्यानं चिकन खायचंय मात्र चिकन ते खाऊ शकत नाही कारण चिकन मध्ये कोरोना ही अफवा आले तो व्हायरस आलाय म्हणून संदेश शेळके आजही उपाशेत. हा निश्चित सर्वात अतिशय चांगल्या प्रकारे आपण संदेशांच्या बद्दल प्रतिक्रिया दिली. हा चेंडू इजवार गेंद को बिलकुल फेंक दिया डीप एक्स्ट्रा गार्ड लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर गेंद जाती हुई दन दनाता हुआ आया छक्का. थँक यू. तर महागुरु व्हॉट्सअपवर एक मेसेज येत चाललाय आम्ही जरूर माहिती देऊ सर्व युवा वर्गामध्ये ती चर्चा ओमकार साठी हा चेंडू अपील मध्ये उत्साह आणि यस फलंदाज बाद खिलाडू वृत्ती पाहायला मिळाली. मास्टर ब्लास्टरने क्रिकेटची देवता सचिन तेंडुलकरची आठवण येते जेव्हा एखादा खिलाडू वृत्तीनं मैदान सोडतो ओमकारनं हीच ओळख दाखवली. उस्मानला आपण सातत्यानं पाहतो आकाश तारीकरला पाहतोय जिगरबाज खेळाडू आपल्या खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन करतात आणि पंचांच्या निर्णय येण्या अगोदर मैदान सोडलं ओमकारनं 2 धक्के 1 धावा येत्या धावफलकावर गुणतालिका आपण इथे पाहिली 25-2 गडी बाद. तर निश्चित सर्वात खऱ्या अर्थाने ओमकारचं अभिनंदन कौतुक करावं लागेल कारण खेळाडू वृत्ती दाखवली इनसाइड येत लागल्यानंतर विकेट किपरच्या ग्लोथ मध्ये चेंडू स्थिरावला गेला आणि ओमकारने खऱ्या अर्थाने ओळखलं की खऱ्या अर्थाने की चेंडू आणि बॅटचा खऱ्या अर्थाने संपर्क झाला आणि ओमकार याच्या खऱ्या अर्थाने ओमकार बाद होऊन तंबूत परतला. अतिशय चांगल्या प्रकारे खेळाडू वृत्ती आपल्याला खऱ्या अर्थाने ओमकारच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. तर बंटी ठाकूर सज्ज होणार 4 षटकांचा सामना आहे. प्रवीण नेक्स्ट मॅच 2 संघाने ते कॉल केला जाईल. रोहन गरज सचोईल पहिल्या षटकामध्ये 15 धावा आणि रोहनच हे षटक पाहते दुसऱ्या क्रमांकाचं आक्रमण करण्याचा प्रयत्न. बंटीनं पहिल्या सामन्यामध्ये खूप दुवादार खेळी केली पंच इशारा करतील बॅटच्या स्वरूपात ही धाव मिळणाऱ्या संघाला चांगली गती इथे पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या रोहनचं ही षटक सुद्धा महागडं ठरलं पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर आपण इथे पाहतोय षटकार सुद्धा आला 1 धावफलक आपण इथे पाहिलं तर 1 धावा इथे 26 जी गती प्रेमनाथ इलेव्हन मुरबी संघाची पाहिली खूप चांगली 26 या धावसंख्येवर 2 गडी बाद झाले. समोर आदित्य सार्थक इलेव्हन नावा संघ आहे मागच्या सामन्यामध्ये 71 धावांचं डोंगर या संघाने उभं केलं इथे मात्र कसं कमालीचं प्रदर्शन होईल गोलंदाजाकडून पंच इशारा करतील व्हाईटचा कॉल येतो अवांतर धावेनं संघ पुढे सरकेल 1 धावा येते धावफलकावर गुणसंख्या आपण इथे पाहूया 27. सानिया डीजेचे नितीन सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा 4 दिवस चिकन खाल्ला नाही कारण कोरोना व्हायरसनं सर्वांची झोप उडवल्या. नितीन सुद्धा सामना पाहतात. गोलंदाज तयार रोहन खोलवारचा चेंडू ड्राईव्ह करतोय चेंडू डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात 2 धावेसाठी निघाले 2 धावा पूर्ण होईल. नरेश पोईरे बंटी ठाकूर साथ देण्यासाठी त्यांचा चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय 2 षटकांचा खेळ संपलाय धावा येत्या धावफलकावर 29-2 गडी बाद. आणि सागर जर आपण विचार केला या स्पर्धेचा
खऱ्या अर्थाने चार रात्रीमध्ये ज्याने सूत्र संचालनाची जिम्मेदारी जबाबदारी खऱ्या अर्थाने आपल्या खांद्यावर पेली आणि निरे दुंदरे समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत आणि त्यांनी खऱ्या अर्थाने या विभागातील समालोचकांना घडवलं आणि सागर त्यांच्याबद्दल एकच सांगायला आहे कारण सुनील गावस्कर पुरस्कृत सन्मानित ते देखील आहेत महाराष्ट्र भूषण देखील आहेत पनवेल भूषण देखील आहेत आणि बघा अजूनही सातत्याने महाराष्ट्राचे प्रेझेंटेशन बादशाह सागर एम डी गडगे सरांना महागुरु सरांना ओळखलं जातं निश्चितच प्रवीण टीम मीटिंग घ्यायची नाही सामना सुरू करायचा ही स्पर्धा संपल्यानंतर प्रवीण वल्लभचा प्रवास ती सुद्धा एक मोठी त्यांच्यासाठी जोखीम आहे आणि सागर उद्या सकाळी उठून 9 वाजता त्यांना आमच्या सोबत नटराज नावाची स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये देखील त्यांना जायचं आहे निश्चित प्रवीण रात्रंदिवस अम्मा युद्धाचा प्रसंग प्रवीण तानाजी सिनेमा महागुरुना पाहायचा होता मात्र एक महिना शेड्यूलच असा होता ते फॅमिलीला घेऊन घेऊच शकले नाही आणि अखेर तानाजी सिनेमा पाहण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा आपण कोट पाहिला तर अटल बिहारी अटल वाजपेयी यांची आपण त्याला नेहमी सातत्याने आठवण येते आणि आज साखर पोटा ड्रेस थोडस एंटरटेनमेंट एकूण धावा येते 29 आमचे लाडके महागुरु आहेत प्रवीण जेव्हा एखाद्या आयोजक आपल्या महागुरूंना सांगतात का तुम्हाला स्टेज सांभाळायचंय मग तेव्हा महागुरु कधीच मैदानाकडे येत नाही मात्र आज मैदानाकडे आलेत बिग फाईट मॅच मैदानाकडे वळूया निशाने ते सज्ज होईल गोलंदाजी हातळतो आदित्य सार्थक गेले मग नावा 2 षटकं संपली धावा येते धावफलकावर एकूण धावा येते 29 थोडा स्पीड वाढवायचा थंडीचा जोर सुद्धा वाढलाय रात्रीचा प्रहर आणि थंडीचा कहर असं म्हटलं जातं आणि या रात्रीच्या प्रहरामध्ये क्रिकेटचे चाहते वर्ग सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना गोलंदाज तयार निशान मात्र 3rd षटक पहिला चेंडू बॅकफुटला चावून प्रहार करण्याचा प्रयत्न बंटी एक डेंजरस क्रिकेटर आहे या चेंडूला आक्रमण करण्याचा महागुरु त्याने प्रयत्न केला मात्र निशान हा चेंडू निर्धाव फेकला सागर बंटी की मैंने पहले बल्लेबाजी देखी थी कम से कम 5 या 6 साल पहले आखिरी ओवर में 4 गेंदों के ऊपर 24 रनों की यहाँ पर जरूरत थी तब बंटी ने 4 गेंदों के ऊपर 4 छक्के दागे थे निश्चित बंटी कड़े ती क्षमता है कुवत है आणि तो बंटी इथे बरसतोय हा ठोकतोय 6 धावेसाठी षटकार बिनमालकीच्या शेतीमध्ये हे अंकुर उगवलं बिनमालकीच्या शेतीमध्ये हे अंकुर उगवलं या आठवार पोरीनं या आठवार पोरीनं सांगा पटकस फुगवलं हॅलो बिनमालकीच्या शेतीमध्ये हे अंकुर उगवलं थँक्यू महागुरु काय म्हणणार या जबरदस्त धून बदल डीजे नितीन आपल्याला डबल मिनिंग सॉन्ग जी खूप लोकप्रिय आहे हा निश्चित सर्वात खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नितीन यांच्याकडनं आपल्याला ही धून ऐकायला मिळाली ये गेंद थोड़ी धीमी गेंद थी निश्चित रूप से अंपायर गेंद ऑफ स्टंप से काफी बाहर अंपायर हम देखते हैं हमारे अंपायर ने यहाँ पर वाइड गेंद करा दिया अतिरिक्त रनों में बढ़ोतरी होती है अतिरिक्त रन की मदद से यहाँ पर प्रेमनाथ मुर्बी 11 क्रिकेट टीम की कुल रन संख्या बन चुके 2 विकेटों के नुकसान पे 36 तर 4 षटकांचा पूर्वार्ध आता मात्र 2 षटकं संपलीत गोलंदाज निशान मात्र पुन्हा एकदा सज्जवील एकूण धावा येते 36 यावेळचा चेंडू असे चेंडू दिले तर बंटी ठेवणार नाही हा ठोकतोय 6 धावेसाठी संतोष चौधरी सर यांचा इशारा येतोय षटकार थँक्यू थँक्यू डीजे ते याच्यानंतर होणारा सामना असेल बघा झील 11 वाकलम क्रिकेट संघाचा संघनायक आणि त्याच्या समवेत देवांश आराव गावदेवी 11 अंजूर क्रिकेट संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण इथे लगेच टॉस साठी यायचं आहे सागर सातत्याने महागुरु आपण जर पाहिलात तर खऱ्या अर्थाने प्रेमनाथ 11 मुरबी संघाचा खूप चांगला खेळ राहिलाय आणि ज्याची हालतही अजून आम्हाला दिसते ते ओंकार पाटील आणि या मानकोली संघाचा दीपेश माले बघा 2 दिवस झालेत लग्नाला पण क्रिकेट प्रती किती प्रेम आहे त्यांचं ते मॅच साठी देखील या स्पर्धेला उपस्थित ओंकार पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा इथे आमच्या आयोजक कमिटी मेंबर संतोष शेलक्यांचा मोबाईल हरवलेला आहे यदा कदाचित कोणाला सापडले असेल तर आपण लगेचच आमच्या स्टेजवर घेऊन यायचे आहे आपल्याला योग्य ते प्राइज सुद्धा खऱ्या अर्थाने आमच्या वतीने कमिटीच्या वतीने दिलं जाईल निश्चित मैदानकडे लक्ष वेधिया 2 षटकांचा खेळ संपला धावा येते धावफलकावर 42
दोन गडी बाद सुद्धा झालेत. बंटीन चार चेंडू मध्ये 13 धावेचं योगदान दिलं. नरेश भोईर त्याला साथ देतो, 3 चेंडूचा सामना केला, वैयक्तिक 2 धावेचं योगदान. ओमकार बाद झाला, वैयक्तिक योगदान ओमकारचं 10 धावेचं पाहिलं. विकी बाद झाला, 10 धावा. डाव सांभाळताना नरेश भोईर आणि बंटी ठाकूर. 4 षटकांचा सामना, थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज तयार. प्रतीक आम्हाला खूप छानची स्कोरिंग ची माहिती देत असताना बंटी व्हेरी डेंजरस क्रिकेटर संतोष चौधरी सर यांना पाहतोय. मेन अंपायर व्हाईट बॉल, नीरज रनावत सर यांना लेग अंपायर पाहतोय, आणि सँडी पालकर जे आमचे व्हायब्रेशनल अंपायर आहेत यांना सुद्धा या स्पर्धेमध्ये. मात्र उद्या मेगा फायनलची रात्र असणार आहे. सर्व प्रेक्षकांना आम्ही विनंती करतो, उद्या मेगा फायनल रात्रीचा आनंद आपण जरूर घ्यायचंय. तिची सर्वात आपण जर बघितला उद्या दिवस खऱ्या या स्पर्धेची सांगता होणार आहे. सर्व प्रेक्षकांनी ज्या प्रकारे आज 4 दिवस चांगल्या प्रकारे दमदार योगदान दिलेलं आहे, निश्चित सर्व सर्वांना प्रस्ताव या खऱ्या अर्थाने प्रस्तावित केलेले आहे, त्या सर्व प्रेक्षकांना सुद्धा मी रमेश पाटील साहेब आणि श्रीराम क्रिकेट संघाच्या वतीने विनंती करतो की उद्या आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहा. गोलंदाज तयार. निशान खोलवरचा चंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बंटीकडे, ती क्षमता आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बंटीने केला. आतापर्यंत 2 सलग 2 चंडूवर 2 षटकार बंटीने ठोकले होते. 10 फलक मात्र मजबूत आहे. 19 धावा येते 43. गोलंदाज सज्ज होणार. निशान मात्र चांगलं क्रिकेट आदित्य सार्थक केले व नावा संघ म्हटल्यानंतर त्यांचे पॅकर्स निलेश पाटील साहेब कोपर हे यशस्वी पॅकर्स आहेत. बंटीसाठी काहीसा चेंडू खाली राहिला, बॅटची एक चेंडू चालला लॉंग स्टॉपला. हा पंच इशारा करतील, हा चौकार मिळणार आहे. 4 धावेसाठी चौकार. ही उठली कुणी लुटली, बोंबा ही उठली कुणी लुटली, रोज कानाचा बदल खटला. थँक्यू. तर बघा महागुरु डी जे नितीन सुद्धा मूडमध्ये आले. 12 नंतर जे सॉंग लावतात ना त्याचा अर्थ सर्व प्रेक्षक घेतच असतात. 19 धावा येते 47. गोलंदाज तयार. निशान मात्र राऊंड विकेट. हा चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज, चेंडू खाली फलंदाज बाद. 43 या धावसंख्येवर तिसरा हा दिला. अखेर शर्तीचा प्रयत्न करणाऱ्या बंटी ठाकूरच्या खेळीचा अंत. त्याने विचार मनी हा गाठला, दांडात मधी लोटला. त्याने विचार मनी हा गाठला. हॅलो, थँक्यू. तर याच दरम्यान आमचे बीट कॉन्स्टेबल विशाल पाटील हिटगर यांना विनंती करेन. आमचे पोलीस क्वार्टरचे मेन आहेत ते, त्यांना विनंती केसला आपण या व्यासपीठावर, कारण जो शो मॅच झाला होता या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस विपक्ष आयोजकांच्या मध्ये सामना झाला होता. तर पोलीस दलामध्ये खेळ जे विशाल यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर. या स्पर्धेचे आयोजक उमेश पाटील आपल्या व्यासपीठावर आमंत्रित करतायत. महागुरु जर एकंदरीत या स्पर्धेचा विचार केला तर खऱ्या अर्थाने 4 रात्री अतिशय जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली, आणि एकंदरीत स्थानीय डीजे नितीन यांच्याबद्दल आपण काय सांगाल? तर निश्चित सर्वात खऱ्या अर्थाने नितीन पाटील धुंद्रे एक असे व्यक्ती खऱ्या अर्थाने साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून सागर असं म्हटलं जातो की एकेकाली ते फक्त नेरे धुंद्रे विभागापुरते मर्यादित असायचे, परंतु आज जर म्हटलं आपण सानिया साऊंड सिस्टीमचा डंका संपूर्ण रायगडमध्ये खऱ्या अर्थाने वाजतो साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून. कारण एकेकाली संताने असं म्हटलेलं आहे की इवलेचे रोप लावी येले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी. हा साऊंड सिस्टीमचा वेलू गगनावर नेण्याचं काम प्रवीण गायकर निश्चित स्वरूपात नितीनने केलेलं आहे. नितीन तुझं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो. सागर काय सांगू त्याबद्दल? आपण संपलेली आहेत. 19 धावा येते 47. हे त्या नितीनचं प्रयत्न सॉन्ग सिलेक्शन कलेक्शन यासाठी त्यांची खूप रात्रंदिवस मेहनत असते. मग एखादं खेळाडूंनी रचलेलं सॉन्ग आपल्यापर्यंत कसं मिळवलं जाईल यासाठी नितीनचा असलेला प्रयत्न जबरदस्त. नरेश आलाय फलंदाज बुम बुम मुकेश ठाकूर मात्र सज्ज होईल. शेवटचा अनामारीचे षटक धावेसाठी संघर्ष. आदित्य सार्थ केले व नावा संघ शर्तीचा प्रयत्न करत असताना नावा आणि मुर्बी फाईट आपण अनेक वेळा पाहिली. जसं संदेशने आम्हाला सांगितलं गोरसाईने वाकलन 5 वेळा आमने सामने आले, जेव्हा गोरसई संघानं 5 वेळा बाजी मारली आणि अखेर 6व्या बाजीला वाकलन संघानं त्यांना पराभूत केलं. पराभवाचा वचपा काढण्यासाठी 2 मातबगार संघ त्याची वाट बघत असतात, आणि आता सुद्धा तेच चित्र मुर्बी आणि नावा हे 2 संघ आमने सामने.
नरेश भोईर साठी हा चंडू पंच नीरज नावसर यांनी इशारा केला हा चंडू अवांतर आणि प्रथम फलंदाजी करत असताना प्रेमनाथ इलेवन मुरबी संघ 50 रन्स कंप्लीट एकूण धावा आहेत त्या 50 मात्र गडी बांधले 3 गोलंदाज गौतमने पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती संघाचा डाव सांभाळला होता आणि आता तो गौतम शेवटचा स्लॉग ओव्हरचा षटक हाताळतोय गौतम सज्ज होणार नरेश साठी हा चंडू बॅटच्या मधोमध डीप स्क्वेअर लेगला इशारा येईल पंचांचा प्रतीक्षा करूया आपण चांगले प्रयत्न तिथे जरूर झाले मात्र पंच इशारा करतील ना हा चौकार शुद्ध मराठी भाषा जयाची शुद्ध मराठी भाषा जयाची बोलणं हे कणखर आवाज हा कणखर ज्याचा आवाज हाय कणखर नेरे गावचा कॉमेंट्रेटर सागर मांडवकर थँक्स डीजे मास्टर खऱ्या अर्थाने मराठी भाषेवर अतिशय दमदार प्रभुत्व असणारे आमचे मित्र सागर मांडवकर यांच्या आपण खऱ्या त्यांच्या नावाचा उल्लेख एकनाथजी माली साहेबांनी आता केलेला आपण धून ऐकली प्रवीण गायकर याबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल बिलकुल बिलकुल महागुरु सागर बोलतो हमारे मराठी की मीठी वाणी जानी जाती है और अच्छा हमेशा सुमधुर वाणी से दर्शकों को प्रभावित करते हैं और आपके ही लाड प्यार में बड़े महागुरु कौन भूलेगा बिलकुल बिलकुल आणि प्रवीण खऱ्या अर्थाने मला सुद्धा कधी कधी खऱ्या अर्थाने अभिमान वाटतं की तुम्ही सर्व समालोचक माझा महागुरु म्हणून आदराने उल्लेख केला करता महागुरु आपका वो पॉइंट है खुद कर खुदी को इतना बुलंद फिर से एक बार हो जाए बिल्कुल खुदी खुद को खुदी नॉट स्मोक विदाउट फायर खुदी बिल्कुल सागर मांडवकरच्या बद्दल म्हणावे लागेल प्रवीणने फरमाइश केली की खुद ही खुद को कर बुलंद इतना की खुदा खुद बंदे से पूछे की बता तेरी रजा क्या आहे असे व्यक्तिमत्व सागर मांडवकर आहेत तर 3 चेंडूचा खेळ थँक्यू व्हेरी मच एकूण धावा आहेत त्या 55 3 गडी बांधले गोलंदाज तयार गौतम गायकवाड मुकेश ठाकूरसाठी हा चेंडू लॉफ करतोय चेंडू मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षक त्यांना 2 धावेसाठी निघाले 2 धावा पूर्ण धावफलक मात्र सुस्थितीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये वाटचाल आपण इथे पाहतोय प्रेमनाथ इलेवन मुरबी संघाची किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल 2 चेंडूचा खेळ बाकी आपल्या नावाने शिव मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा मुकेश ठाकूर स्ट्रायकरला 2 चेंडूमध्ये कशा पद्धतीनं गोलंदाजाचा सामना करेल सुरेख चेंडू मात्र लाईन आणि लेन मध्ये भरकटतोय नीरज नावसर जे मेन अंपायर आहेत मात्र गोलंदाज गौतमचा हा प्रयत्न पंच इशारा करतील बाईच्या स्वरूपात ही धाव मिळणार आहे धावेसाठी आटापिटा पाहायला मिळतोय 2 फलंदाजाकडून आणि संघ पुढे सरकणारे एकूण धावा आहेत त्या धावफलकावर गुणतालिका आपण इथे पाहिली तर 58 धावा लास्ट बॉल नेक्स्ट मॅच साठी कॉल आहे अंजुराणी त्यांच्या विरुद्ध खेळणारा वाकलन संघ आपण याची नोंद घ्या टॉस साठी आपण संपर्क साधायचा गौतम तयार पुढचा चेंडू या सत्रातील लास्ट बॉल प्रेमनाथ इलेवन मुरबी संघ फलंदाज तयार नरेश बॅकफुटला जाऊन प्रहार करतोय चेंडू मात्र सीमा पार हा कडक कडकडीत प्रहार या सिस्टा सनसनीत षटकार पाहायला मिळाला अखेर शेवट गोड केला एकूण धावा आहेत त्या धावफलकावर 4 षटकामध्ये 64-65 धावांचं टार्गेट विजयासाठी दुसऱ्या अंकामध्ये खेळणारा आदित्य सार्थक इलेवन नामा संघाला थँक्यू थँक्यू सागर इथे टॉस केला जाईल झील इलेवन वाकलन आणि त्यांच्या समेत असेल आपण पाहू शकाल अंजूर इलेवन क्रिकेट संघ तर टॉस करण्यासाठी मी इथे आमंत्रित करेन एवन मेन स्टाईल शॉपचे ओनर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खऱ्या अर्थाने 2 LCD बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर साठी आपण पाहू शकाल आणि प्रत्येक 50 साठी ब्रँडेड शूज ते सुभाष शेट मस्कर यांना विनंती करून की आपल्या शुभ असते इथे वाकलन आणि अंजूर आजच्या रात्रीतील शेवटचा सामना सुपर 8 साठी हे संघ क्वालिफाय कुठला एक संघ क्वालिफाय होईल तर मॅन ऑफ द सिरीज साठी 2-2 देखील पाहू शकाल 4 षटकांचा सामना इट इज हेल्स नाणेफेक इज अ कौल जिंकलाय तो अंजूर क्रिकेट संघाने दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बेस्ट ऑफ लक तर महागुरु सर काय सांगाल एकंदरीत आपला स्टायलिश व्यक्तिमत्व सुभाष यांच्या बद्दल तर निश्चित स्वरूपात सुभाष मस्कर यांचा जर विचार केला स्पर्धेच्या मित्रांनो आयोजक आहेत आणि या स्पर्धेला
त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी खऱ्या अर्थाने जे खऱ्या अर्थाने स्पर्धेचे आपण प्रतीक पाहतो सन्मान चिन्ह अर्थात जे LCD खऱ्या अर्थाने दोन्ही त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहे. आज चौथा दिवस आणि प्रवीण सुभाष मस्कर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एक दोस्तीच्या दुनियातील खऱ्या अर्थाने राजा माणूस पावसाळ्यात धुरला उडवणारे हिवाळ्यात वातावरण तापवणारे आणि उन्हाळ्यात एका नजरेमध्ये समोरच्याला गार करणारे दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस राजासारखं मन मनासारखा राजा भावासारखा मित्र आणि मित्रासारखा भाऊ असा दमदार व्यक्तिमत्व आमचे मित्र सुभाष षडमस्कर स्वागत आहे. मेन स्क्रीन आपण पाहतोय सुभाष मस्कर त्या स्पर्धेचे आमचे दानशूरदार आहेत. अतुल त्यांच्या समेत आमचे प्रवीण आहेत. या स्पर्धेचा आनंद घेत असताना आमचे संपूर्ण आयोजक आमचे उमेश असतील, त्यानंतर आमचे आयोजक संजय असतील, या सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना सैत्रक्षण सजवायचं लगेच प्रेमनाथ इलेव्हन मुरबी संघाला आपण इथे पाहतो. रखरखत्या थंडीमध्ये सुद्धा क्रिकेटचा चाहता वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतो. रमेश शिटपाटील साहेब या स्पर्धेचे आमचे सर्वे सर्वा आय एम क्रिकेटर ॲप आपण इथे पाहिला. बंटी शेळके आणि अमर शेळके यांचं ॲप आहे. जरूर येणाऱ्या काही वर्षामध्ये हा ॲप खूप प्रगती करणारे MD सर. आणि आज आपण पाहतोय क्रिकेटच्या स्पर्धेची आपल्याला कुठली लाईव्ह अपडेट पाहायचं असेल तर कुठल्याही ग्रुप वर जाऊन आपल्याला लिंक शोधायची गरज नाही. आपण आय एम क्रिकेटर ऍप वर गेलात, तिथे क्लिक केलं, त्या ऍपला डाउनलोड केला तर आपल्याला सर्व स्पर्धा एका ठिकाणी पाहायला मिळतील. आणि भविष्यामध्ये आय एम क्रिकेटर ऍप मध्ये महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेट विश्वातील सर्व स्पर्धा आपल्याला एकच ऍप वर पाहायला मिळतील. हा बंटी शेळके आणि अमर शेळके यांचा प्रयत्न आहे आणि त्यांच्या या प्रयत्नांना आपण शुभेच्छा सुद्धा देऊया. निश्चित स्वरूपात त्याकरता शुभेच्छा आणि आम्हा सर्वांच्या वतीने आहेत. बंटी असतील, अमर शेळके असतील, त्याने त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा सागर आपण नेऱ्यामध्ये जी क्रिकेट स्पर्धा झाली खऱ्या अर्थाने सन्मान्य आनंददादा पाटील यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेमध्ये सुद्धा बंटी यांचं फार मोठं आपल्याला योगदान प्राप्त झालं. निश्चितच घड्याला मध्ये वेळ महागुरु पाहिलं तर 2:13 प्रवीण आमच्या समोर जॉईन झालेत. प्रवीण यावर्षी आपल्या विभागामध्ये सागर दोन समालोचकांना खऱ्या अर्थाने आपण एक उपमा दिली खऱ्या अर्थाने अतिशय दमदार जे आपण फुलप्राकृत समालोचक म्हणून खऱ्या अर्थाने प्रवीणने प्रेमाने ज्याचा उल्लेख केला आकाश असतील, त्याच्यानंतर भिंगरी समालोचक आपले शुभम मात्रे त्यांचा दमदार योगदान खऱ्या अर्थाने या विभागाला खऱ्या अर्थाने आता प्राप्त झालं. तर निश्चित स्वरूपात दोन्ही सामना सुरू करायचे. अभिनंदन करू वलिया सामन्याकडे दोस्तों. चलते इस मैदान के ऊपर सागर यदि बात करें बिल्कुल बड़ा मुकाबला दोनों टीमों के बीच में एक तरफ हम देख रहे आदित्य सार्थक 11 नावा यानी कि नीलेश पाटिल साहब की ये टीम बिल्कुल उन्होंने पैकेट्स किए. तो एक तरफ हम देख रहे प्रेमनाथ 11 मुरबी क्रिकेट टीम के बीच में ये मैच खेला जा रहा है. सार्थक 11 क्रिकेट टीम के कप्तान ने टॉस जीता, पहले फील्डिंग करने का फैसला किया था और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया था प्रेमनाथ 11 मुरबी 11 क्रिकेट टीम को. और प्रेमनाथ मुरबी 11 क्रिकेट टीम के बल्लेबाजों ने आदित्य सार्थक 11 नावा क्रिकेट टीम की गेंदबाजी की कमजोरी को उजागर करते हुए सिर्फ 4 ओवर में 64 रन ठोकर 65 रनों का लक्ष्य खड़ा किया. प्रति ओवर 16.25 के औसत से और उसी लक्ष्य का पीछा करने के लिए आदित्य सार्थक नावा 11 क्रिकेट टीम की आरंभिक जोड़ी पहले मैच के हीरो बने थे. बिल्कुल आप जानते हैं कि दोस्तों तो वैष्णव भोईर को हम यहां पर देख रहे. निश्चित उद्याचा मेगा फायनलच्या रात्रीचा लॉट सुद्धा तुमच्या समोर डिक्लेअर होईल. उद्या सुपर 8च्या 4 लढती, 2 सेमीफायनल आणि त्यानंतर मेगा फायनल हा लॉट सुद्धा इथे जाहीर होईल. उद्या पहिला सामना कोणाचा खेळवला जाईल, सेकंड मॅच, थर्ड मॅच, फोर मॅच, सेमीफायनल 2 आणि त्यानंतर मेगा फायनल हा लॉट सुद्धा काही वेळातच आम्ही ऑनलाईन प्रेक्षक वर्गापर्यंत माहिती पोहोचू. मात्र आदित्य सार्थक 11 नावा संघाला इथे 24 चेंडू मध्ये 65 धावा करायचे. सागर निश्चित स्वरूपात मला आजही आठवतं कारण मी बरेच वर्ष क्रिकेट समालोचन करतो परंतु प्रथमतः मला मुरबी विभागामध्ये समालोचन करण्याची संधी प्राप्त झाली होती. आज मुरबी क्रिकेट संघामध्ये खेळत आहेत ते खेळाडू नाहीयेत, स्वर्गीय यज्ञेश्वर बारकू पाटील यज्ञेश्वर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आणि त्यांच्या आत्मा चिरशांती लाभो ही सामा सर्वांच्या वतीने मनपूर्वक प्रार्थना असेल, श्रद्धांजली असेल यज्ञेश्वर पाटील मुरबी यांना. बलुया सामन्याकडे आरंभी गेंदबाज हे मुरबी 11 क्रिकेट टीम के आरंभी गेंदबाज विकी पाटील. विकी लेफ्ट हॅम, ये देखिए थोड़ी धीमी गेंद थी और इसी के साथ बिल्कुल एक डॉट गेंद की समाप्ति होती हुई. सागर का भी अभी बल्लेबाज के ऊपर थोड़ा दबाव जरूर होगा, हालांकि प्रतिवर्ष 16.25 के औसत से खेलना है तो एक एक रन लेने से काम नहीं बनने वाला है. बल्लेबाज ही तैयार है, बल्लेबाज निश्चित रूप से भूषण
जिनके पास काफी बड़ी क्षमता। राउंड विकेट मारा कर रहे हैं, विकी का जिक्र करना होगा। क्या कमाल की गेंदबाजी, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई गेंद और इस बार गेंद को बिल्कुल उछाल कर खेलना चाहते थे बल्लेबाज, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। डॉट गेंद की समाप्ति, जीतने के लिए 65 रनों का लक्ष्य खड़ा किया है आदित्य सार्थक नावा 11 क्रिकेट टीम के सामने। प्रेमनाथ मुर्बी 11 क्रिकेट टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए और उसी टारगेट का पीछा करने के लिए दो आरंभिक बल्लेबाज हम इस विकेट के ऊपर देख रहे हैं। ये देखिए लगातार तीसरी गेंद का भी कमाल की फेंकी, बल्लेबाज को पूरी तरह से बांध कर रखा है, आजादी नहीं दे रहे भूषण जैसे यहां पर डेंजर बल्लेबाज को। इसका मतलब है कि बल्ले गेंदबाज है ना, ये विकी पाटिल लेंथ लाइन और दिशा के ऊपर पूरी तरह से नियंत्रण रखे, बिल्कुल यहां पर विकेट टू विकेट मारा करते हुए विकी राउंड विकेट। ये देखिए लगातार उसी दिशा में गेंद फेंकी, चार गेंदे डॉट के लिए, बिल्कुल ये बल्लेबाज खराब बल्लेबाजी का प्रदर्शन, बिल्कुल शानदार गेंदबाजी होती हुई इस विकेट के ऊपर। निश्चित रूप से पूर्व अनुमान के साथ गेंदबाजी हो रही है इस गेंदबाजी या विकेट के ऊपर, गेंदबाजी में काफी जबरदस्त वेरिएशन नजर आ रहे। एक बार फिर से पांचवी गेंद हवा में जरूर है, डाउन द फील्डर लॉन्ग ऑफ के रिजर्व में और इसी के साथ बल्लेबाज भूषण भुईर के पारी का अंत होता हुआ और यह पहला करारा झटका आदित्य सार्थक नावा 11 क्रिकेट टीम को शून्य पर। दोस्तों वेस्ट इंडीज टीम के लिए आईसीसी चैंपियंस ट्रॉफी खेलने के लिए पैसे नहीं थे तो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने पे किए और उसके बाद वो आईसीसी चैंपियंस ट्रॉफी वेस्ट इंडीज टीम ने जीती और उसके बाद गाना बजने लगा चैंपियन इज द चैंपियन वेस्ट इंडीज द चैंपियन। थैंक्स डीजे मास्टर, ये हमारे प्रवीण गायकर के बिल्कुल कमाल का। और इसी के साथ जिस विकेट के लिए जाल बिछा था बल्लेबाज भूषण भुईर शून्य पर आउट होकर पहले में लौट रहे, पहले गेंद शून्य यहाँ पर डॉट पे की, दूसरी गेंद डॉट पे की, तीसरी गेंद डॉट पे की, चौथी गेंद डॉट पे की और पांचवी गेंद के ऊपर बल्लेबाज को घर का रास्ता दिखाया। आप भूषण भुईर आउट होने के बाद मैदान के अंदर हम देख रहे नए बल्लेबाज मनीष नाश्टाकर, बल्लेबाज वैष्णव भोईर जिनके पास क्षमता है काफी बड़े स्ट्रोक खेलने की। हालांकि पहले मैच में काफी कमाल की बल्लेबाजी की थी लेकिन तारीफ करनी होगी प्रेमनाथ मुर्बी 11 क्रिकेट टीम के दृष्टिकोण से। यहां पर बल्लेबाज निश्चित रूप से गेंदबाज विकी पाटिल का जिक्र करना होगा, कमाल की गेंदबाजी ये देखिए। और इसी के साथ पहला मिडल ओवर फेंकने का गौरव इस गेंदबाज ने प्राप्त किया। दोस्तों तालियां बजाकर विकी पाटिल का स्वागत करें, जिक्र करें। अंपायर का इशारा आया ओवर की समाप्ति, एक गोल्डन लवेले हैंडसम ओवर की समाप्ति। एक ओवर की समाप्ति के बाद आदित्य सार्थक 11 नावा 11 क्रिकेट टीम की कुल रन संख्या बन चुके एक विकेट के नुकसान पे शून्य। पोलीस कॉन्स्टेबल सन्मान्य विशाल पाटिल साहब रेडकर यांचे शुभ आगमन झाले, त्यांचे देखील स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो। तर प्रवीण गायकर यदि बात करें, सागर मंडोकर बात करें, निश्चित रूप से श्रीराम क्रिकेट क्लब चिंचवली क्रिकेट टीम के माध्यम से यहां पर आमदार यानी कि विधायक ट्रॉफी का आयोजन किया गया। इस प्रतियोगिता के पहले गेंदबाज बन चुके प्रेमनाथ 11 क्रिकेट टीम के गेंदबाज विकी पाटिल, यानी कि विकी पाटिल ने का गेंदबाजी का विश्लेषण था, बिल्कुल शून्य रन दिया अपने पहले ओवर में, गेंदबाज को आउट किया। जल्दबाजी करें आप, दूर वाले छोर से गेंदबाजी में तब्दीली होती हुई नए गेंदबाज हम देख रहे हैं। यहां पर संकेत हमारे प्रवीण गायकर के एक सबसे फेवरेट खिलाड़ी माने जाते हैं। दोस्तों संकेत ने कमाल किए टिकटॉक के माध्यम से, बिल्कुल, और उनके चाहते अच्छे फ्रेंड बबलू भी यहां पर क्रिकेट का एंजॉय कर रहे हैं। बिल्कुल एक बार फिर से गेंदबाजी के लिए, ये गेंद अंदर की तरफ आती हुई रफ्तार वाली गेंद थी, रफ्तार से बीट किया, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। अभी भी रुकावट स्कोर है आदित्य सार्थक 11 नावा क्रिकेट टीम का, बगैर कोई विकेट, एक विकेट खोने के बाद शून्य। सात गेंदे यहां पर डॉट खेल चुके आदित्य नावा 11 क्रिकेट टीम के बल्लेबाज। यह गेंद हवा में जरूर है, अब मौका बनेगा और यह बिल्कुल मौका बना, बल्लेबाज को लौटना पड़ रहा है। अभी भी रुका हुआ स्कोर है आदित्य सार्थक नावा यहां पर नावा 11 क्रिकेट टीम का, दो विकेट के नुकसान पे शून्य। प्रेम वेडी पोपट मैने वाणी दोघांची जोड़ी 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 मी एका तू देवयानी तू गदी साया देखनी नटी वाली
थैंक्स। और इसी के साथ बल्लेबाज निश्चित रूप से जिस बल्लेबाज के ऊपर टीम काफी यहां तक निर्भर करती है, बल्लेबाज आउट होकर वैष्णव भोईर शून्य पर आउट होकर पहले में लौट रहे, जो पहला विकेट का पतन हुआ था शून्य पर फॉलो अप फर्स्ट विकेट एंड विदाउट स्कोर एंड फॉलो अप सेकंड विकेट और विदाउट स्कोर। ये बिल्कुल खराब शुरुआत हो चुकी है, अब नए बल्लेबाज खेलने के लिए तैयार। ये देखिए इस बार गेंद को बिल्कुल खेलने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज, एक रन जरूर मिला और इसी एक रन के मदद से ये अतिरिक्त रन आया, अंपायर का इशारा आया 22 का अतिरिक्त रन के साथ नावा 11 क्रिकेट टीम अपना खाता खोलते हुए टीम की रन संख्या बन चुके आदित्य सार्थक नावा 11 क्रिकेट टीम की, दो विकेट के नुकसान पे एक, जीतने के लिए 65 रनों का लक्ष्य है। आप खेलने के लिए तैयार बल्लेबाज मनीष घरात, जिनके पास क्षमता है वैष्णव भोईर के बाद सबसे डेंजर बल्लेबाज ये भी माना जाता है दोस्तों, और ये बड़े स्ट्रोक के लिए जाना जाता है। लेकिन सामने गेंदबाज संकेत पाटिल, ये काफी बढ़िया गेंदबाजी करते हुए संकेत लंबे कद के गेंदबाज है, चिंचवली फैमिली एंड से मारा करने के लिए तैयार, और सामना करेंगे आक्रमक बल्लेबाज मनीष पाटिल। जीतने के लिए 65 रनों का लक्ष्य है, 15 गेंदे बची है, अभी भी जीतने के लिए 64 रन चाहिए। सफर काफी लंबा है, लॉन्ग ट्रैवल जिसे कहा जाता है, लंबा सफर है, लेकिन क्रिकेट एक मात्र ऐसा सफर है कि जब तक अंतिम गेंद फेंकी नहीं जाती तब तक क्रिकेट के बारे में कुछ कहा नहीं जा सकता। गेंद हवा में जरूर है, लेकिन यहां पर जीवनदान मिलता हुआ बल्लेबाज को, एक रन मिला, इस एक रन के मदद से मनीष खरत अपने पारी का श्री गणेशा करते हुए अपना खाता खोला, टीम की रन संख्या बन चुकी यहां पर आदित्य सार्थक 11 नावा क्रिकेट टीम की, दो विकेट के नुकसान पे दो, जीतने के लिए 14 गेंदे और 63 रनों की आवश्यकता। आप खेलने के लिए तैयार नए बल्लेबाज रोशन, सफर काफी लंबा है निश्चित रूप से रोहन घरात, आप खेलने के लिए तैयार, सामना करेंगे संकेत के गेंदबाजी का, रोहन खेलने के लिए तैयार। ये देखिए क्या कमाल की गेंदबाजी हो रही है प्रेमनाथ मुर्बी 11 क्रिकेट टीम के गेंदबाजों की, गेंदबाज द्वारा पहले ओवर में निश्चित रूप से विकी पाटिल ने काफी कमाल किया, इस प्रतियोगिता में अपना नाम स्वर्ण अक्षर में लिखा था बिल्कुल गेंदबाजी के माध्यम से, यानी कि 6 गेंदे डॉट फेंकी थी बिल्कुल विकी पाटिल ने। ये देखिए यहां पर बिल्कुल घूमकर खेलना चाहते थे बल्लेबाज, लेकिन गेंद जिस दिशा में खेलना चाहते थे वहां वह दिशा में गेंद नहीं गई और अंपायर का इशारा आया, रनआउट सर का ओवर की समाप्ति, दो ओवर की समाप्ति, दो ओवर की समाप्ति के बाद आदित्य सार्थक 11 नावा 11 क्रिकेट टीम की कुल रन संख्या बन चुके दो विकेट के नुकसान पे दो। थैंक्स डीजे मास्टर ओमकार पटेल, जसं आपण टीम मीटिंग घेऊ नका, कारण बेल कमी आहे आपल्या कमिटीकडे, तुम्ही एक चांगले क्रिकेटर आहात अनुभवी, तर तत्पर आपल्याला आम्ही सूचित करतो की वेळेची पाबंदी प्रत्येक संघाला आहे। तो दो ओवर की समाप्ती, इस बार हमारे साथी स्कोरर बिल्कुल यहां पर हम जानते हैं कि प्रतीक करमेलकर, हमें जानकारी देते हुए कि संकेत ने भी प्रेमनाथ मुर्बी 11 क्रिकेट टीम के दृष्टिकोण से कभी कमाल की गेंदबाजी की, संकेत का गेंदबाजी का विश्लेषण रहा, एक ओवर दो रन और एक मात्र सफलता, आप रन और गेंदों के बीच में जो दूरी है, रन और गेंदों के बीच में फासला है, रन और गेंदों के बीच में समीकरण बनता हुआ 12 गेंदें बची है और आदित्य सार्थक नावा 11 क्रिकेट टीम को जीतने के लिए 63 रन चाहिए। आदित्य नावा सार्थक क्रिकेट संघाचा जर विचार केला, त्यांचे पॅकेट्स आहेत निलेश शेट पाटील कोपर, लो फुल टॉस गेंद, इस बार गेंद को खेला डीप एक्स्ट्रा का और रिजर्व में और गेंद देखते देखते गई डीप एक्स्ट्रा का और सीमा रेखा के बाहर दन दन करती हुई गेंद सीमा पार 4 रन। थैंक्स डीजे मास्टर, और इसी 4 रन के मदद से आदित्य सार्थक 11 नावा क्रिकेट टीम की रन संख्या बिल्कुल जोरदार अपील, लेकिन अपील में उत्साह ज्यादा विश्वास कम, एक ही रन मिला, टीम की रन संख्या 7, अंपायर का इशारा आया लेग बाइज का, निलेश शेट पाटील रायगड जिल्ह्यातील एक नामवंत पॅकर्स म्हणून ओळखले जातात मित्रांनो, त्यांच्या माध्यमातून आपण येणार 27 1 मार्च दरम्यान
प्रकाश ज्योतातील मोठी क्रिकेट स्पर्धा पाहणार आहोत. कोपरच्या मैदानावर एक ही रन मिलेगा, एक से काम नहीं बनने वाला है. रनों की गति बढ़ेगी, टीम के रन संख्या 8, सफर काफी लंबा है. बिल्कुल हमारे साईप्रीत के माध्यम से संदेश शेल के हम यहां पर जानकारी देते हुए कि सफर आप लंबा नहीं है. 9 गेंदे 57 रन, ये लंबा सफर है. इस बार गेंद को सीधा फेंक दिया, निश्चित रूप से मिड विकेट के बाहर. दोनों अंपायर का इशारा आया, 9 गेंद करार. अतिरिक्त रनों में बढ़ोतरी 1+6, 7 अतिरिक्त यहां पर 7 रन की मदद से आदित्य सार्थक 11, नावा 11 क्रिकेट टीम की कुल रन संख्या बन चुकी है 2 विकेटों के नुकसान पे यहां पर 15. प्रीत प्रीत होगा, प्रीत का लाइसन. नरेश भोईर गेंदबाजी के लिए तैयार, मनीष के लिए. ये देखिए बिल्कुल शानदार कम्बैक किया नरेश भोईर ने, प्रीत जरूर था लेकिन शानदार कम्बैक किया. अभी भी रुका हुआ स्कोर है 15, जीतने के लिए अभी 50 रन चाहिए. गेंदे बची है 8 और आदित्य नावा, आदित्य सार्थक नावा क्रिकेट टीम को 50 रन चाहिए. राउंड विकेट ये उड़ाया, ये गेंद को सीधा फेंक दिया लेकिन गेंद के नीचे ओमकार पाटिल और इसी के साथ बल्लेबाज के पारी का अंत हुआ और ये विकेट नंबर 3 गिरता हुआ. थैंक्स डीजे मास्टर. और इसी के साथ मनीष घरित के पारी का अंत हुआ. मनीष अपने टीम के लिए 6 रनों का योगदान देकर पहले में लौट रहे हैं और मनीष आउट होने के बाद मैदान के अंदर नए बल्लेबाज नितेश. ये देखिए रिवर्स स्वीप शॉट अटैम्प्ट करने की कोशिश कर रहे थे, डॉट गेंद खेली बल्लेबाज ने, अंपायर का इशारा आया, ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति. निश्चित रूप से 2 ओवर के 3 ओवर की समाप्ति हुई, 3 ओवर की समाप्ति के बाद आदित्य सार्थक नावा 11 क्रिकेट टीम की कुल रन संख्या बन चुकी है 3 विकेटों के नुकसान पे 15. अब रन और गेंदों के बीच में समीकरण, 6 गेंदे बची और जीतने के लिए 50 रन चाहिए. 7 चंडू आणि जिंकण्यासाठी 50 धावांची गरज. खऱ्या अर्थाने आम्ही कौतुक करू आदरणीय निलेश पाटील साहेब कोपर ज्यांची प्रशंसा करण्यासाठी. मित्रांनो आपल्याकडे शब्द कमी असतील कारण आपल्या नेरे दुंद्रे विभागाचा जरी विचार केला त्या संघाला सुद्धा सातत्याने ते आमंत्रित करतात. त्याच्यानंतर आदित्य सार्थक नावाने वाजे क्रिकेट संघाची या विभागात फार मोठी ओळख आहे. मित्रांनो एक बार फिर से गेंदबाज, गेंदबाज रफ्तार के सौदागर, डॉट गेंद की समाप्ति. नए गेंदबाज प्रताप नावडेकर, सबसे तेज तरार गेंदबाज माने जाते हैं मुरबी 11 क्रिकेट टीम के. डॉट गेंद की समाप्ति. निश्चित रूप से एक बार फिर से खेलने के लिए तैयार हो गए नए बल्लेबाज रितेश मड़वी. रितेश आप काम नहीं बनने वाला है, मुकाबला एक तरफा बना है, 50 रन चाहिए 5 गेंदे. और ये देखिए इस बार गेंद को खेला, निश्चित रूप से फॉलो रिजन में कोई मौका नहीं है बल्लेबाज के पास. एक ही रन मिला और एक से काम नहीं बनने वाला है, मुकाबला एक तरफा, 4 गेंदे 49 रन चाहिए आदित्य सार्थक नावा 11 क्रिकेट टीम को जीतने के लिए. और इस तरह का मुकाबला आप जब छोड़ देते हैं तो आपकी हार पूरी तरह से अफजाई होती है, मुकाबले में मजा नहीं है. ये गेंद हवा में जरूर है, बिल्कुल डीप एक्स्ट्रा का और सीमा रेखा के बाहर जाती हुई, अंपायर का इशारा आया, गेंद सीमा पार 6 रन. और 6 रन के मदद से आदित्य सार्थक नावा क्रिकेट टीम का स्कोर आगे छलांग मारता हुआ 3 विकेटों के नुकसान पे 22. एक बार फिर से लेकिन बाद प्रताप नावडेकर, ये टॉप एज जरूर लगा लेकिन जीवनदान बल्लेबाज को मिला, मुकाबला एक तरफा बनता हुआ. आप रन और गेंदों के बीच में समीकरण बनता हुआ, गेंदे बची है 2 और जीतने के लिए आदित्य सार्थक नावा क्रिकेट टीम को 42 रन चाहिए. मुरबी 11 क्रिकेट टीम जीत के दौर पर खड़ी है, 2 गेंदे 42 रन. और इसी के साथ डॉट गेंद, अंतिम गेंद बची इस मैच में, सिर्फ औपचारिकता बची है. प्रेमनाथ 11 मुरबी क्रिकेट टीम जीत के दौर पर खड़ी है और आदित्य सार्थक नावा 11 क्रिकेट टीम हार के कगार पर. बिल्कुल इस तरह का मुकाबला आप यदि छोड़ देते हैं तो आपकी हार अफजाई होती है, बिल्कुल यह अफजाई हार होती हुई. और ये गेंद बिल्कुल क्रिक गेंद को सीधा फेंक दिया,
दर्शकों का अभिवादन करता हुआ या आया दंदनाथ आवाज सिक्सर। और इसी के साथ प्रेमनाथ मुर्बी 11 क्रिकेट टीम ने जीत हासिल की। जीत के साथ प्रेमनाथ मुर्बी 11 क्रिकेट टीम सुपर एट में बिल्कुल प्रवेश कर चुके हैं। मुर्बी 11 क्रिकेट टीम के हार्दिक हार्दिक अभिनंदन। आता प्रेक्षणीय सामने प्रेमनाथ मुर्बी क्रिकेट संघाने दैदित्यमान विजय संपादित